करत आहात इकडे? मला 3 वर्ष आहे. 3 वर्षापासून? सकाळी 5 ला खुलते. सकाळी 5 ते रात्री? रात्री 9 वाजेपर्यंत. रात्री 9 वाजे. पाटील म्हणून आहेत ना काय ते? आत्माराम पाटील. आत्माराम पाटील. आत्माराम पाटील. 13 वर्षापासून मठाची स्थापना झाली. हे हॅलो नमस्कार फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आम्ही आलो आहोत पनवेल येथे मानघर या गावामध्ये, जिथे आहे श्री स्वामी समर्थांचे मठ. खूप सुंदर मठ आहे फ्रेंड्स. मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण परिसर कसा आहे तो, आणि खूप ऐकलं आहे या मठाबद्दल. तर आज आपण दर्शनासाठी इकडे आलो फ्रेंड. इथे कसं यायचं तर आम्ही आता आमच्या पर्सनल व्हेकल्सने आलो. जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर तुम्हाला स्टेशनवरून 250 रुपये रिक्षा घेते पनवेल स्टेशनवरून, आणि पनवेल स्टेशनवरून तुम्ही डायरेक्ट इकडे येऊ शकता मानघर. इकडे स्वामी समर्थांचं मठ खूप फेमस आहे. डायरेक्ट रिक्षा तुम्हाला इथे येऊन सोडेल. फ्रेंड वेळ ना घालवता आता आपण दर्शनाला जाऊया आतमध्ये, आणि तुम्हाला मी दाखवते कसं आहे मठ. तर चला सुरुवात करूया ब्लॉगला. सो फ्रेंड आता आपण एंट्री केली आहे मठामध्ये, आणि बघा हे समोरच स्टॅच्यू आहेत उभे. मावळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत. संत तुकाराम आहेत बरोबर. किती सुंदर वाटतं हे दृश्य बघण्यासाठी. खूप छान आहे बघा. स्थापन झालाय 13 वर्षापर्यंत. इथले जे पाटील म्हणून आहेत ना काय ते, आत्माराम पाटील. आत्माराम पाटील. आत्माराम पाटील. हा 13 वर्षापासून मठाची स्थापना झाली. समर्थांचे भक्त आहेत. त्यांच्या जागेत ही कमीत कमी 2 एकराचं मैदान खेळायला मुलांना वगैरे क्रिकेटला वगैरे. हो आणखी क्रिकेटच्या मॅच वगैरे होत्यात. परत इकडं आणखी तिथं दर गुरुवारी इथं भंडारा असतो. दर गुरुवारी भंडारा असतो. सकाळ संध्याकाळी आरती असते. परत
अच्छा। आणखी गुरुवारी इथं संध्याकाळी जेवण असतं, दर गुरुवारी जेवण कुणी असेल ते आपल्या इथं नाव लिहतात, मग त्याच्या नावावर तिथे संध्याकाळी ते सामान वगैरे सकाळी आणून दिलं, ते बनवणारे त्यांचे लोक आहे सगळे, नंतर वाढप वगैरे सगळं ते बघतात। येतात फार, खोपोली पासून येतात, खोपोली पनवेल कोळंबोली येतात, बरेच लोक येतात। इकडे एका बाजूला आहे ना, जरा शांतता आहे। मी इथे RNP मध्ये या कंपनीत राहतो, मी आहे गणसोलीमधला। आता इथं तसं सातारच आहे, राहतो गणसोलीमध्ये, गणसोली। आता इथं आली जायला गाडी नसते म्हणताना इथंच राहतो मी। त्यांचं आहे ते मानघरचे आहेत। अच्छा। सकाळी आरतीला काय एवढी लोक नसते ते, गावातली लोक येतात दर्शनासाठी। गुरुवारची येते ती, आणि खूप सुंदर ठेवलं आहे मठ। स्वच्छता किती सुंदर, बघा ना, म्हणजे एक कचरा दिसणार नाही तुम्हाला। सकाळ संध्याकाळ असतं, पाणी बिणी भरून ठेवतो आपल्या तिकडं, माणसं हात बीत धुवून नंतर येते तिकडं। गावातली लोक पण सेवेसाठी येतात, गावाकडे येतात। खूप छान आहे, तिथं आदिवासी पाडं जास्त आहेत ना इकडं। अच्छा, एवढं गाव आहे, बाकी इकडं मग ते आदिवासी वस्ती आहेत ना, ती लोक उभी आहेत तिथे, ते लोक पण आहेत। हो, आता जे सण झाला त्याची होती की नागपंचमीला इथं संध्याकाळी इथं प्रोग्राम होता, बायका मुली बायका वगैरे इथं नाचत वगैरे होते इथं संध्याकाळी, ते आपल्या आदिवासी गीतावर। पाऊस बी होता ना त्या दिवशी, लोकांना छान इथे मनोरंजनसाठी चांगलं चांगलं बस आहे आपलं। आणि हे काय पाठीमागे, कुठलं हे पाठीमागे, हे त्यांचे कोण लोक राहतात। अच्छा, घर आहे का? घर आहे, घर आहे। परत इथे जे काम आहे त्यांचं काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे आहे, टेलर वगैरे, त्यांची माणसं तिथे राहतात, तिकडे राहत। हो, हा बी माणूस तिथे राहतो शेवटच्या खोलीत। तुमचं नाव काय काका? हनुमंत पिसाळ, सातारा। भीमा 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 ते असतात इथे रोज, भीमा बर्वे का काय नाव आहे त्याच, ते आहे कुठला खोपली जायचं। इथे स्वामींची सेवा करण्यासाठी येतात सगळे, गावातले लोक पण येतात स्वामींची सेवा करण्यासाठी। सेवा कधीपासून करत आहात इकडे? मला 3 वर्षाची। 3 वर्षापासून महाप्रसाद असते, महाप्रसाद असतो संध्याकाळी, आणि आरती संध्याकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी सकाळी 7:30 टाइम असते। अच्छा, काल संध्याकाळ 2 टाइम आरती असते। मंदिराचं कुठला मंदिरचा मठाचा टायमिंग? सकाळी 5:00 खुलतंय, सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत, 9 किंवा 8:30, 9 किंवा 8:30 मग बंद करता तुम्ही? बंद करतो, तुम्हीच बंद करता? नाही, मीच बंद करतो, स्वतः बंद करतो। तुम्हीच सगळं स्वतःच सेवा करते म्हणजे स्वामींची? स्वामींची। अच्छा अच्छा, मग इकडे सगळा परिसर तुम्हीच स्वच्छ ठेवला आहे सगळं? मीच। आणि खूप मस्त आहे, छान आहे, म्हणजे लोक लांबून येतात इथे बघण्यासाठी। मीच करते सगळं साफसफाई। थँक्यू सो मच। आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सो फ्रेंड, ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत, आणि खूप सुंदर आहे मठ, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। पनवेलमध्ये जे लोक राहत असतील नवी मुंबईकर, त्यांना माहितीच असेल हे मठ। ते पनवेलमध्ये आलात तर तुम्हाला प्रथम मठ मानघरमध्ये आहे, आणि जवळच आहे छाया रिसॉर्ट। सो फ्रेंड, मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स देईनच तुम्हाला। तर सो भेटूया पुन्हा अशाच एका सुंदर नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।